लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. 32 वर्षांच्या तरुणाला सरकार घाबरलं हे नागपूरमध्ये आपण पाहिले. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. इकबाल चहल यांनी नोटीस आली हे मला माहिती नाही. धर्मात तेढ निर्माण करणे हेच यांचं काम आहे, त्यामुळे बावनकुळे यांच्याकडे मी लक्ष देत नाही. कुणाचा पगार जास्त मिळेल हे आमच्यावर टीका केल्यानं ठरतं. त्यामुळे शिरसाट यांच्या विधानाला महत्त्व देत नाही. तांबेंबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील. ही घटना बाह्य सरकार मुंबई महानगरपालिकेत करोडोंच्या कामात भ्रष्टाचार करत आहे. महिलांवर अत्याचार सुरू आहेत. महिलांना मंत्रिमंडळात स्थान नाही. महिलांना गाजर दाखवण्याचं काम सुरू आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. 32 वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरलं हे नागपूरमध्ये आपण पाहिलंय. संजय राऊत हे स्वतः भारजोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. विचार वेगळे असू शकतात. निवडणूक अजून लावायची हिंमत नाही. लावल्यास महाविकास आघाडीची ताकद दिसून येईल असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. काही काही विषयांवर वेगळी वेगळी मतं असू शकतात, ती जाहीरपणे चर्चेत येऊ शकतात आणि ती झाली पाहिजे. एक महत्त्वाचं आहे की ह्या निवडणुकींमध्ये काय करायचं हे उद्धवसाहेब निर्णय देतील. की मुंबई महानगरपालिकेचं जर आपण बघितलं असेल तर 6,000 रस्त्याचे मेगा टेंडर निघतात. तसेच अनेक महानगरपालिकेमध्ये छोटी मोठी कामं निघतात. पण ह्या सगळ्या कामांना तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना कोण सँक्शन देत आहे? साधारणपणे जर आपण बघितलं तर कुठच्याही लोकशाहीमध्ये तिथे निवडणुका होणं गरजेचं असतं, लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असतं. पण कुठेही कॉर्पोरेटर नसताना, महापौर नसताना, स्टँडिंग कमिटी नसताना जनतेचा पैसा कसा वापरला जातोय, कुठे वापरला जातोय, त्याच्यावर अंकुश कोणाच आहे? कारण एक जर आपण बघितलं तर अंधाधुंदी कारभार सुरूच आहे. मुंबईत देखील ब्युटिफिकेशन कुठेही काही वापरलं जातं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.